केंद्र सरकारच्या आदिवासी मंत्रालयाच्या माध्यमातून एक योजना जाहीर झालेली आहे, प्रधानमंत्री आदि आदर्श गाव योजना। ह्या योजनांचे आम्ही डीपीआर बनवलेले आहे, त्याच्यासाठी मी 3-4 बैठका घेतल्या, त्याचे डीपीआर बनवून केंद्र सरकारकडे पाठवलेले आहेत। केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या वेगवेगळ्या खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी कामं करून ही गावं आपल्याला आदर्श करायची आहेत। आणि याच्यामध्ये जर कन्वर्जन झालं, रोटरी क्लब असेल, अजून कुठल्या सामाजिक संस्था असतील, या संस्थांच्या माध्यमातून मदत झाली तर 2 टप्प्यात आपल्याला ही गावं आदर्श करायची आहेत। तर आपण एकाच टप्प्यामध्ये 121 गावं आदर्श करू शकतो। आणि मला आनंद आहे सांगायला की आता रोटरी क्लबच्या अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही 121 गावंही दत्तक घेऊ। हे फार मोठं काम आपल्याला या जिल्ह्यामध्ये केंद्र सरकार आणि रोटरी क्लब यांच्या माध्यमातून उभं करता येईल। आणि ठाणे जिल्ह्याची तशी पार्श्वभूमी आपण बघितली, आपण कल्याणला राहतो, ठाण्याला राहतो, आपल्याला असं वाटतं की फार मोठ्या प्रमाणात प्रचंड विकास झालेला आपला जिल्हा आहे। पण या ठाणे जिल्ह्यामध्ये मी परवा माझं जर तुम्ही दिशा कमिटीच्या मीटिंगमधलं जर भाषण, याची हेडलाईन पेपरवाल्यांनी दिली होती, ते तुम्ही पाहिलं असेल, तर मी असंच भाष्य केलं होतं की एकीकडे टोकाचा विकास झालेली शहरं आहेत, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण असेल, बदलापूर असेल, अंबरनाथ असेल, भाईंदर असेल, हा टोकाचा विकास झालेला भाग आहे। आणि एकाकडे टोकाचा अविकसित भाग आहे जो आपल्याला शहापूरच्या दुर्गम भागामध्ये सापडेल, मुरबाडच्या तिकडे माळशेज घाटाच्या भागात सापडेल। हे जे अंतर आहे दोन्हीमधलं, हे अंतर आपल्याला कमी करायचं आहे, तेव्हा खऱ्या अर्थाने सर्वांगीण ठाणे जिल्ह्याचा विकास झाला असं आपल्याला बोलता येईल। आणि त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपण हे अंतर कमी करून समस्त ठाणे जिल्हा हा विकासाच्या दृष्टिकोनातून अग्रेसर आहे असं आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल।